हॅलो, नमस्ते. मी गंगा, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आम्ही चाललो आहे मुंबादेवीला आणि भुलेश्वर मार्केट बघायला. तर मुंबादेवीला मी एकदाच गेली आहे, त्याच्यानंतर कधी गेली नाही आहे. आणि भुलेश्वर मार्केट तर मी बघितलंच नाही आहे. ऐकलं आहे बरंचसं त्या मार्केटबद्दल की खूप स्वस्तात मिळतात वस्तू आणि होलसेलमध्ये पण मिळतात असं, आणि बरंच काही ऐकलं आहे. तर आज बघायचं आहे प्रत्यक्षात जाऊन काय काय घेता येईल ते. आणि आता आपण जाऊया, मंदिरात पण जायचं आहे आणि दुसरं एक अजून काम आहे, तर त्याच्यासाठी खास चाललो आहे. तर त्याच्याचबरोबर मी माझं पण काम करून घेणार. आणि आम्हाला थोडं लेट झालं निघायला, बरंच ऊन झालं आहे. तर हे इथे शिवसेना भवन आहे, तुम्हाला तर माहितीच असेल. आणि इथे राणीची बाग आहे. आज बरीच गर्दी आहे संडे असल्यामुळे, कारण पुष्प महोत्सव पण तिथे चालू आहे, तर त्याच्यामुळे खूप गर्दी झाली आहे. गर्दी दिसते एकदा तुम्ही लहान असताना दोघांना घेऊन गेलो तेवढं. आणि आता आम्ही येऊन पोहोचलो आहे मुंबादेवीच्या आवारात. तर इथे पण बरीच गर्दी आहे, बरीच लाईन लागली आहे. संडे असल्यामुळे मला वाटतं एवढी लाईन आहे, खूपच लाईन आहे. तर बघू आता आम्हाला कधी दर्शन मिळतं ते. तर आता आपण जाऊया लाईनमध्ये. किती गर्दी आहे, संडेमुळे खूपच गर्दी आहे आज. नाहीतर एवढी गर्दी नसते कधी, म्हणजे एवढी मोठी लाईन नसते कधी. आज खूप मोठी लाईन आहे. आता आम्ही आलो इथे मुंबादेवी मंदिरात. आता आम्ही मंदिरातून बाहेर आलो आहे आणि आता मार्केटमध्ये जाणार आहोत. ज्या कामासाठी आलो आहे ते अगोदर करणार आणि त्याच्यानंतर मग भुलेश्वर मार्केटमध्ये जाणार आहे. तर इथे हे इथे भांड्यांचे वगैरे शॉप आहेत, म्हणजे पितळीचे वगैरे भांडी. तर त्याच्या आम्हाला मूर्ती बघायची आहे पितळीची, तर त्याच्यासाठी तिथे जायचं आहे. तर मूर्त्यांचे पण आहेत शॉप, बरीचशी दुकानं आहेत इथे. तर बघू आता कुठच्या दुकानात जायचं आहे ते. त्याच्याकडे पितळीची भांडी कडा तांबे वरतून हा तिथे आहे आहे. बघूया ना आधी, आपल्याला जे हस्त होईल ती बघा दे आई, मग दुसरं घे. नाही बघित सांगितलं याच्याकडे मी काल बघितलं. हां इथे होय ह्याच्याकडे बघून काल काल आया तर मूर्ती देखने गेलेस. हां चप्पल असून चप्पल Thank you.
चप्पल घालून आता आम्ही चाललो आहे भुलेश्वर मार्केटकडे. आणि थोडंसं मार्केट पुढे आहे, म्हणजे मंदिराच्या त्या साईडने जर गेलो तर आपण मंदिराच्या मागच्या साईडलाच आहे, पण आम्हाला ह्या पितळीची मूर्ती बघायची होती तर त्याच्यामुळे आम्ही ह्या साईडला अगोदर आलेलो इकडच्या. आणि आता आम्ही चालत चालत जातो आहे पुढे मार्केटकडे. आणि इथे जी भांडी वगैरे लावली तर ती पण बघत चाललो आहे, तुम्हाला पण दाखवते. त्याच्याकडे कलश असते. अजिंक्य वरती घेऊन हात दुखतात. काल मी ह्याच्याकडे विचारलेलं नुसत्या कुठून होती. हे इकडे भुलेश्वर मार्केट आहे, पुढे मार्केटची बिल्डिंग आहे छोटीशी. तर इथे बरीच गर्दी असते, पण आज माहिती नाही संडे असून पण एवढी कमी शॉप आहेत आणि गर्दी नाही आहे एवढी. तर स्टॉल खूप कमी आहेत बाहेर. तर आता आपण जाऊन बघूया त्या बिल्डिंगमध्ये जी मंडई आहे भुलेश्वरची. तर तिथे बघून दुकानं आहेत का उघडी. अरे बागावाले पुढे आहेत परशी वगैरे, काल होते दुपारी. तर ह्याला घेऊन आधी मात सांभाळलं सर चालूच आहे. त्याच्यात माझी टोपी एकदम माझ्या गॉगलला लागते. अजून ते खाली चालत झाला जरा जरा गेले आमचे. बघूया ना विचारू.
खाली ठेव त्याला. खाली बघून चला ना, म्हणजे अडकून पडायला. छोटा आहे मग येलो मग इतकी बरं कोण देत आहे ना. पन्नास लाख पन्नास. हे बघा, हे इथे भुलेश्वर मार्केट आहे, म्हणजे बी एम सीची मंडई आहे, भुलेश्वर मंडई. तर तिथे आतमध्ये शॉप आहेत आणि तिथे खूप स्वस्तात वस्तू मिळतात आणि होलसेलमध्ये मिळतात. जर कोणाचे शॉप वगैरे असतील तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे इथे खरेदी करणं. आतमध्ये बघून या, कारण ते लॉटमध्येच देतात, जास्त करून सुटते नाही देत. तर आपण जाऊया, बघूया आतमध्ये. आता चालू द्या माझं. इथे पण बरेचसे शॉप जे आहेत ते बंद आहेत. संडे असून पण माहिती नाही संडेचं बंद असतं का इकडे. तर संडेचं खरं तर चालू होतं, पण इकडे बंद ठेवलेलं आहे. बरीचशी दुकानं बंद आहेत आणि बाकीची जी आहेत त्याच्यामध्ये खूपच चांगली व्हरायटी आहे आणि खूपच स्वस्तात मिळते इथे. हा ते घालतात इन्व्हिटेशन त्या गुरुला पण द्यायची. माळा पण द्यायची. नाही हे अजिंक्य आम्ही चाललो. अजिंक्य कशी आहेत त्या माहिती नाही, विचार नाही. आधी विचार तरी पण त्याला कशा आहेत. अरे ये साहेबा इथे ये. कुठे चप्पल कुठे चप्पल आहे.
उशीर झालो. सोलून देतो खाली, तर कागद खाली टाकणार दिलं तुम्ही त्याला. रबर बंदा वाला वैक्यू डिजाइन की है. सगळे 300 आहेत. आम्ही इथे भुलेश्वर मार्केट फिरून झाले आमच्या. आता आम्ही जेवायला थांबतोय. आमचं सगळं काम झालंय, जेवण पण झालंय आणि आता आम्ही घरी चाललोय. आता वाजले 4, घरी पोहोचेपर्यंत 5-5:30 होतील. तर आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू. Thank you.